माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. कोण गोपाळाचं उष्ट खाल्लं? त्या गोपाळाची एक सवय होती, आपल्या संसारामध्ये आपल्या जीवनात आयुष्यात कोणती बी चांगली वस्तू मिळाली की देवाला अर्पण केल्याशिवाय ती ग्रहण करीत नव्हते, ते सेवन करीत नव्हते. कोणती चांगली वस्तू मिळाली की देवाला अर्पण करावं आणि पुन्हा आपण सेवन करावं. आता आपल्यात बघा कसं आहे ते. तुम्ही शेतात ते भोपळं लावता, उपवासाला फराळाला खाते, ते कोणतं भोपळं म्हणते त्याला? देवडांगर काशीफळ. देवडांगर काशीफळ हे उपवासाला चलतंय ना. मग तुम्ही ते असं चांगलं पक्व झालेलं नेऊन दत्त मंदिरात अर्पण करता, दत्ताच्या पुढे का कसलं अर्पण करता? त्याचे मिळे वाचना गेले आणि मरू लागले की ते सुकलेलं मिळू तोडायचं आणि त्याला तीन काड्या टोचायच्या, अशा देवापुढे अर्पण करायचं. देवा भरपूर भोपळे लागू दे. चांगलंच देवाला अर्पण करायची सवयच नाही. चांगली मिळालेली वस्तू ते देवाला अर्पण केल्याशिवाय ग्रहण करीत नव्हते, असे ते गोपाळी भाविक होते. एके दिवशी गाई घेऊन गोपाळ डोंगरात गेले. शिळी भाकर गडबड गडबड जेवायची तयारी. शिळी भाकर लसण घालून वाटलेलं मिरचू आणि आई ताक करीत असताना त्या लोणी बाजूला सारून लोण्या खर्च ताक काढून दिलं ताज ताज गिलास. आता मी म्हणतो शिळी भाकर लसणाचं मिरचू आणि ताज ताक बासुंदी सुद्धा कमी पडते महाराज एवढी चव त्याची. त्या गोपाळाने एक घास उचलला आणि चावला आणि ताकाचा घोट घेतल्या बरोबर इतकं चवदार लागलं ते चविष्ट. गोपाळाने विचार केला इतकं चवदार एवढं चविष्ट लागायला जेवण हे देवाला अर्पण न करताना आपणच खाणं हे योग्य नाही. त्या गोपाळाच्या मनात भावना निर्माण झाली, म्हणला गिलास भरून ताक देवाला न्यावा लागतंय. पाणकी त्याच्या मनात विचार आला या गिलासातलं जेवढं ताक चवदार आहे तितकं त्या माठातलं आहे का नाही, की म्हणला डेअरीतलं हे गिलासच न्या उष्ट का असणार. पुन्हा आणखीन एक मिनिटाला ध्यान आले अनेक बुद्धीचे तरंगण क्षणोक्षणा पालट तिरंग, म्हणला तोंडात घेतलेला घास जितका चवदार लागला इतकं ह्या गिलासातलं ताक चवदार आहे का नाही, की म्हणला आपण हे गिळूच नाही म्हणला असंच चावलेलं देवाकडे घेऊन जावं. भगवान असे बसले होते, गोपाळ चौबाजून बसले होते. हे इकडून आला तोंडात चावलेला घास घेऊन, अर्ध्या घंट्यापासून चावलेला घास तोंडात, तिथं आल्यावर बोलाय ना. रस्ता सोडा. आता दुसऱ्याला काही कळालं नाही पण देवाला कळालं की हो न सांगता तुम्हा कळो येते अंतर. त्याला सांगायची गरज आहे का काय पुढे? ते देवानं सांगितलं काहीतरी चांगली वस्तू मला खाण्यासाठी घेऊन आले म्हणले जरा रस्ता सोडा त्याला येऊ द्या. असा रस्ता सोडला, जवळ आल्यावर आता तोंडातला घास देवाला चारायचा आहे चावलेला अर्ध्या तासापासून. देवाला सांगितलं म्हणजे तोंड आकर बोलाय ना. त्याची भावना बघून देवानं तोंड आ केल्याबरोबर अर्धा घंटा चावलेला घास तोंडात टाकला महाराज. पाठीमागलची लाळ जणू काय आता गुळ धरायला पाक आला इतका नंबर एक पाकवणी अशी लाळ. तर ती लाळ हटावर पडली आली देवानं जिभीनं चाटून खाल्ली. Yeah.
ताकपिरे कोण पोरे चांगली. ही पोरं काही चांगली होती का? त्या गवळ्याचं उष्ट ताक देवानं प्राशन केलं, देवानं पिलं. तुम्ही आता पंढरपूरला गेले असतील, त्या इटोबाच्या पाठीमागे एक ताकपिर्या विठोबा आहे. गवळ्याचं जे उष्ट ताक पिलं तो ताकपिर्या विठोबा त्याचं नाव आहे. महाराज म्हणले गोपाळ तर बघायला असे होते, पण देवानं त्याचं उष्ट खाल्लं. हे बोलू नका. दिसायला वरून कसे कासनात, पण चित्तावर जे तीन दोष आहेत मल विक्षेप आवरण, या चित्तावरले तिन्ही दोष बाजूला आणि हे षड विकार बाजूला सारून देवाचं नामचिंतन करीत होते म्हणून देवानं त्याचं उष्ट खाल्लं. आता वरून आपण साबण लावाला, मेडिमिक्स, हमाम, रिएक्सोना, डेटा, लक्स हे साबण वरून लावाला तुम्ही, पण मधून काय, मधल्याचं काय? वरून साबण लावून स्वच्छता आहे, कपडे स्वच्छता आहेत, इस्तऱ्या कडक आहेत. वरून आतर तेल शेंट आहे, पण मधातलं पोटातलं जाईच ना माणसाच्या, एकमेकाच्या बद्दलचं जाईच ना. मी रात्रीच सांगून गेलो की तुमचं बरं झालेलं मला दे कोणा, माझं बरं झालेलं त्याला दे कोणा, हे पोटातलं गडूळ जाय ना, मग देवदेव करून तर तिळभर त्याचा काही फायदा होईना, मग उरपाट लागाले. देवदेव बी करून उरपाट, देवान देवाच्या नामचिंतनानं उरपाट कधीच लागत नाही. तुम्ही कशा पद्धतीनं करायले त्याच्यावर अवलंबून आहे. तुमच्या वरल्या दिसण्यावर देव भाळत नाही. आता हे डॉक्टर आहेत, पण डॉक्टरला पेशंटचा मेळ लागत नाही महाराज. डॉक्टर तपासणार तुम्हाला, घंटाभर तपासणार, घ्या श्वास, सोडा, घ्या सोडा, आणि पुन्हा म्हणणार तुम्हाला कसं कसं होत आहे. आता हे न काय बघितलं अर्धा घंटा. माझा पंढरीचा पांडुरंग एवढा मोठा वैद्य आहे. तुमच्या मनातलं तुमच्या अंतरातून काय, वरून तुम्ही काय करला, मधून तुमच्या कसं आहे, की अंतर्भाव तुमचा ओळखिणारा माझा वैद्य डॉक्टर पंढरीनाथ परमात्मा पांडुरंग आहे. वैद्य एक पंढरी राव अंतर्भाव तो दारे, अंतर्भाव तो दारे, अंतर्भाव तो दारे, वैद्य एक पंढरी राव अंतर्भाव तो दारे, अंतर्भाव तो दारे, अंतर्भाव तो दारे. वैद्य एक पंढरी राव अंतर्भाव तो जाणे. तुमची अंतरातली भावना कशा पद्धतीची आहे, वरून तुम्ही काय दाखवाला आणि अंतरातून काय, ह्याची परीक्षा करणारा तो परमात्मा आहे. आणि मग तुम्हाला जी बाधा झाली असेल त्याचं औषध देतो. रोगायच्या द्याव्या वल्ली, आणि जे झाली बाधा ते काय, अंतरीची घेतो गोडीन पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा असा तो परमात्मा आहे. अंतरातली भावना ओळखीतो. तुम्ही वरून जरी किती दाखविलं, आता आम्ही किती वरून जरी पटके घालून सोंग दाखविली तरी पोटातून आमच्या काय, हे सगळं ओळखिणारा तो परमात्मा आहे. म्हणून गोपाळ वरून दिसायला जरी घाण असतील, गदळ असतील, कधी आंघोळ करत नसतील, पण अंतकरण मात्र त्यांचं स्वच्छ होतं. तू का म्हणे चित्त केली या निर्मळ येऊन गोपाळ राहे, त्याची त्याचं अंतकरण शुद्ध असल्यामुळं भगवान परमात्मा ज्याज्वल्य स्वरूपात त्यांच्या अंतकरणात वास्तव्य करून राहत होता. विठाला वरून स्नान करून शुद्ध असण्याला देव भाळतो का, वरून कसंही असलं तरी अंतकरण पवित्र असण्याला देव भाळतो, याच्याबद्दल तुम्हाला एखादी छोटीशी गोष्ट सांगन रामायणातली. आता इथं कोणती पोती चालते मंदिरात? रामायण, रामायण चालू आहे ना बाब महाराज?
पाडियापासून चालू, बर पाडियापासून चालू। शबरी माहिती आहे तुम्हाला, शबरी।